नमस्कार। भारतीय जनता पक्षाचं आजचं अंगण रणांगण हे आंदोलन भलतंच चर्चेत आहे। ते गाजलं असं यासाठी म्हणावं लागेल की त्यावर सोशल मीडियावर आणि मीडियावर प्रचंड मोठी चर्चा देखील घडलेली आहे। आजच्या आंदोलनात भाजपला यश किती मिळालं त्याचं वेगळं मूल्यमापन करता येईल, पण भाजप ट्रोल मात्र मोठ्या प्रमाणावर झालाय। खास करून भाजपची दोन नेते, एक देवेंद्र फडणवीस आणि दोन चंद्रकांत पाटील, ज्यांना चंपा या टोपण नावानं ओळखलं जातं। भाजप दोन खासदार ते दोन तृतीयांश सभासद असा विलक्षण प्रवास करणारा पक्ष, जे कधीच भाजपच्या कोणत्याच नेत्याला जमलं नाही किंवा कोणत्याही विरोधी पक्षाला जमलं नाही, असं सलग दुसऱ्यांदा यश मिळवणारा पक्ष म्हणजे भाजप। महाराष्ट्रातही दुसऱ्यांदा सत्ता येऊ शकली असती, पण काही घटना अशा घडल्या की भाजपला या सत्तेपासून दूर राहावं लागलं आणि हेच घटनाचक्र भाजपच्या ट्रोलिंगला देखील कारणीभूत आहे। महाराष्ट्रात अनेक नेत्यांना टोपण नावं देण्याची पद्धत 2014 पासून रूढ झाली आहे। तशी ती भारतातल्या अनेकांना दिली जाते, म्हणजे नरेंद्र मोदींना नमो म्हटलं जातं, अमित शहांना बडे भाई म्हटलं जातं, मोठा भाई म्हटलं जातं। तशी महाराष्ट्रातही न लाभलेले पंतप्रधान, जाणता राजा, धरणदादा, सुसुताई, चिक्कीताई, चमचा, टरबुजा अशी वेगवेगळी नावं आलेली आहेत। आणि त्यानंतर सगळ्यात गाजलेलं नाव म्हणजे चंपा। आता या चंपा नावाची चर्चा अगदी पवारांनी देखील औत्सुक्यापोटी केलेली होती। महाराष्ट्रात दोन बायांची नावं गाजली, एक म्हणजे शांताबाई आणि दुसरं म्हणजे चंपा। शरद पवारांनी देखील या दोनच नावाची चौकशी केली होती, हे आवर्जून नमूद करावं लागेल। आता ह्या चंपा नावाच्या मध्ये बघताना चंपामध्ये हे का एवढे ट्रोल होत आहे चंद्रकांत पाटील, ते लक्ष का बनले आहेत, माध्यमांचं लक्ष का बनले आहेत, समाज माध्यमातील वीरांचं लक्ष का बनले आहे, याची चर्चा करावी लागेल, याची माहिती आपल्याला करून घ्यावी लागेल। चंद्रकांत पाटील माझ्या लेखी द ऍक्सिडेंटल पॉलिटिशियन आहे, अपघाताने राजकारणात आलेला आणि अपघाताने मोठा झालेला व्यक्ती, पण अपघाताने मोठेपण स्वीकारलेला अजिबात नव्हे। चंद्रकांत पाटलांनी अपघाताने मिळालेलं राजकारण हे सूत्रबद्ध पद्धतीनं पुढे चालू ठेवलंय, एवढं मात्र लक्षात येतं। चंद्रकांत दादांचं टोपण नाव, चंद्रकांत पाटलांचं टोपण नाव जसं चंपा आहे, तसं दादा नावाचं अजून एक त्यांचं टोपण नाव आहे। बहुतेक भाजपतल्या त्यांच्या अंतस्थ वर्तुळात ते दादा या नावानेच अधिक ओळखले जातात। चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असंही म्हटलं जातं। चंद्रकांत पाटलांचं मूळ कोल्हापूरचं आहे, पण चंद्रकांत पाटलांचं वास्तव्य मात्र कोल्हापुरात दीर्घकाळ होतं असं नव्हे। त्यांचं सगळं वास्तव्य मुंबई आणि अन्य महाराष्ट्रात गेलेलं आहे। चंद्रकांत पाटलांचा जन्म मुंबईतला, वडील बच्चू पाटील गिरणी कामगार। चंद्रकांत पाटलांच्या विषयी अनेक चर्चा पण आहेत। काही लोक म्हणतात की ते जैन आहेत, काही लोक म्हणतात ते लिंगायत आहेत, आणि काही लोक मात्र नाही हो ते लिंगायत नाहीत, ते मराठाच आहेत असं आवर्जून सांगतात। जातीची चर्चा करण्याचं कारण नाही, चंद्रकांत पाटलांची जात जाणून घेण्याचंही महत्वाचं कारण नाही आहे, पण चंद्रकांत पाटील मराठाच आहेत हे ठासून यासाठी सांगावं लागतं की चंद्रकांत पाटलांना भाजपमध्ये आणि सत्ता असतानाच्या काळामध्ये मिळालेलं मानाचं स्थान। महसूल, सहकार, कृषी, पणन, बांधकाम यासारखी तगडी आणि मलाईदार खाती चंद्रकांत पाटलांच्याकडे होती। आणि त्यासोबत शेवटी निवडणुकीच्या तोंडावर रावसाहेब दानवेंना हटवून चंद्रकांत पाटील प्रदेशाचे अध्यक्ष झाले आणि पुढे त्यांची टर्म कंटिन्यू झाली। म्हणजे भाजपातले चंद्रकांत पाटील एक हेवीवेट नेता झालेले आहेत। ते हेवीवेट केले गेलेले आहेत की हेवीवेट आहेत हे पण तपासलं गेलं पाहिजे। पुण्याची अगदी सुरक्षित कोथरूडची सीट चंद्रकांत पाटलांना बहाल केली गेली आणि जिथून त्यांना विधानसभेवर घेण्यात आलं। विधानसभेवर घेताना सुद्धा ते मागच्या दाराने येणारे नेते नाहीत हे दाखवायसाठी अत्यंत सुरक्षित जागेतून त्यांना विजयी केलं गेलेलं आहे। म्हणजे चंद्रकांत पाटलांचं मोठं होणं हे सूत्रबद्ध आहे आणि ही सूत्रबद्धता नेमकी काय ते पण समजून घेतलं पाहिजे। तर आपण चंद्रकांत पाटलांच्या एकूण कारकिर्दीविषयी बोलत होतो। चंद्रकांत पाटलांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं, दादरच्या परिसरात, वडील गिरणी कामगार असल्यामुळे। महाविद्यालयीन शिक्षण देखील मुंबईतच झालं। आयुष्याची जवळपास 25 वर्ष चंद्रकांत पाटील मुंबईमध्ये पहिली वावरलेले आहेत।
आणि या 25 वर्षाच्या कालखंडात म्हणजे त्यांची शाळेची नावं राजा शिवाजी विद्यालय जी पुढे किंग जॉर्ज शाळा ओळखली जात होती, सिद्धार्थ महाविद्यालय त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, 25 वर्ष वयाच्या पर्यंत त्यांनी मुंबईत शिक्षण घेतलं, ते कोल्हापूरला गेलेले नव्हते. आणि याच काळामध्ये म्हणजे ज्या काळात 1985 साली त्यांनी पदवी प्राप्त केली त्याच काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कामध्ये आले आणि हेच त्यांच्या कारकिर्दीला टर्न देणारा विषय ठरला. पुढे जालन्याच्या एका वर्गामध्ये त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जाण्याचा निर्णय घेतला आणि ते जळगावला अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून गेले. प्रचारकाचा कालखंड संपल्यानंतर स्वतःचा उपजीविकेचा व्यवसाय चालवायचा म्हणून 1988-89 सुमारास चंद्रकांत पाटलांनी आपलं बस्तान कोल्हापूरला हलवलं आणि तिथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. याच काळामध्ये त्यांनी मूळ संस्थेशी म्हणजे आपल्या मातृसंस्थेचं काम करायला सुरुवात केली, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायला सुरुवात केली. त्यांना जिल्हा कार्यवाह करण्यात आला. याच काळामध्ये दादांचा संपर्क सगळ्या गोष्टी इतक्या वाढत गेल्या की एक पाटील अण्णावाचा पश्चिम महाराष्ट्रात काम करणारा स्वयंसेवक हा भाजपला आपल्या कामासाठी हवा होता. त्याच काळामध्ये जावडेकरांच्या जागी पुणे पदवीधर मतदारसंघातून कोण विजयी होणार हाही प्रश्न भाजप समोर होता. शरद पाटलांचं वर्चस्व तिथे वाढत चाललेलं होतं. अशा वेळी गडकरी आणि मुंडेंना म्हणजे गोपीनाथ मुंडेंना चंद्रकांत पाटील हे नाव भावलं आणि त्यांनी त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायला भाग पाडलं. याआधी भाजपची जबाबदारी देखील त्यांच्यावर देण्यात आलेली होती. तसं संघामध्ये संघामधून आलेल्या लोकांवरती पूर्णवेळ काम केलेल्या लोकांवरती अनेक वेळेला भाजपची जबाबदारी देण्यात आलेली आहे, पण ती संघटनात्मक जबाबदारी देण्यात आलेली आहे. जसे शरदभाऊ कुलकर्णी होते, अजून दुसरे कुलकर्णी होते, मुकुंदराव होते किंवा आता वसंतराव पुराणिक आहे, या सगळ्यांवरती संघटनात्मक बांधणीचं काम देण्यात आलेलं होतं, पण चंद्रकांत पाटलांवरती थेट निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. विधान परिषदेवर चंद्रकांत पाटलांना मुंडे आणि गडकरींच्या कृपेनं आल्यानंतर मात्र चंद्रकांत पाटलांचे दिवस बदलले. कारण याच वेळी केंद्रातल्या म्हणजे देशपातळीवरच्या भाजपमध्ये मोठे बदल होत होते. आता एक गोष्ट, ज्यावेळी चंद्रकांत पाटील प्रचारकाचं काम करत होते त्यावेळेला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चंद्रकांत पाटील हे एकाच काळातल्या प्रचारकाच्या भूमिकेतून होते. त्यामुळं आपल्या जवळचा या सगळ्या परिचयातला एक माणूस म्हणून चंद्रकांत पाटलांना संघाचा चेहरा म्हणत डेव्हलप करणं चालू होतं. फडणवीसांना मुख्यमंत्री करत असताना चंद्रकांत पाटलांना देखील मानाचं स्थान दिल्या गेलं आणि गंमत अशी आहे की फडणवीसांना चंद्रकांत पाटील परवडणारे होते. त्याचं कारण असं आहे की एकनाथ खडसे हे तात्काळ मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते. पंकजा मुंडेंना देखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बघितलं जात होतं. विनोद तावड्यांच्या मनामध्येही राज्याचं नेतृत्व करण्याची इच्छा होती. सुधीर मुनगंटीवारांनी स्वतःला दिल्लीतून समर्थन मिळणार नाही म्हणून नितीन गडकरींचं नाव पुढे केलं होतं आणि किंबहुना नितीन गडकरींच्या नंतर त्या गटाचा कोणी मुख्यमंत्री होऊ शकत असेल तर सुधीर मुनगंटीवारांचं नाव पुढे होतं. म्हणजे एकाच वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार अशी चार चार मुख्यमंत्री पदाची स्पर्धक होती. त्यात चंद्रकांत पाटलांची स्वतःची अशी मुख्यमंत्री होण्याची इच्छा लगेच नव्हती आणि त्यामुळं चंद्रकांत पाटलांना महत्व देऊन त्यांना दुसरा क्रमांक बहाल करणं फडणवीसांच्या दृष्टीनं सोयीचं होतं. चंद्रकांत पाटलांची नियुक्ती, निवड आणि प्लेसमेंट ही फडणवीसांना सहकार्य अशी असली तरी सुद्धा फडणवीसांच्या नंतर कोण तर चंद्रकांत पाटील असा विचार करूनच केली जात होती आणि म्हणूनच चंद्रकांत पाटलांच्या रस्त्यामधले एक एक अडथळे दूर करण्याचं काम पक्षीय पातळीवर चालू होतं. विनोद तावडेंनी जेव्हा उच्च शिक्षण मंत्रीपद वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद विनोद तावड्यांना सोडावं लागलं त्यावेळेसचे घटनाक्रम जर तुम्ही तपासून बघितले तर विनोद तावडे पद्धतशीरपणे कसे बाजूला झाले, खडसे पद्धतशीरपणे कसे सूत्रबद्ध पद्धतीनं बाजूला झाले आणि पंकजा मुंडेंवरती पहिल्यांदा चिकीचा आरोप, त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर विधान परिषद नाकारणे अशी एक एक गोष्टी पद्धतशीरपणे घडत आलेल्या आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नंतर नंबर 2 वर म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या जागी म्हणत नाहीये मी,
फडणवीसांच्या नंतर नंबर दोन वर जे जे नेते येतील त्या त्या नेत्यांचं बाजूला करून चंद्रकांत पाटलांचा मार्ग सुकर करण्याची एक सोपी सरळ पद्धत भाजपमध्ये अवलंबली गेली आणि म्हणूनच विरोधी पक्षासोबत भाजपमध्ये देखील चंद्रकांत पाटलांचे विरोधक तयार झाले. त्यामुळं पाटील जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर किंवा मीडियावर येतील तेव्हा तेव्हा चंपा म्हणून त्यांची संभावना होत आलेली आहे. जितके विरोधक विरोधी पक्षात चंद्रकांत पाटलांचे आहेत तितकेच विरोधक त्यांच्या पक्षात देखील चंद्रकांत पाटलांचे आहेत. मी ॲक्सिडेंटल पॉलिटिशियन हा शब्द चंद्रकांत पाटलांच्या विषयात मुद्दाम वापरतोय. आपण ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट बघितला असेल. या चित्रपटामध्ये बारू नावाचे संजय बारू नावाचे पत्रकार या चित्रपटाची संपूर्ण कथा तुम्हाला सांगतात. म्हणजे मनमोहन सिंगांची पंतप्रधान पदासाठीची एंट्री ते बारूंची एक्झिट आणि मनमोहन सिंगची सुद्धा एक्झिट राजकारणातली किंवा पंतप्रधान पदावरची या सगळ्यावरती प्रकाश संजय बारूंनी त्या पुस्तकात टाकलेला आहे. या पुस्तकाचं चित्रपटाचं रूपांतर झाल्यानंतर बारू ज्या पद्धतीने निवेदकाच्या भूमिकेत येतात तटस्थपणे ही सगळी कथा बघतात सांगतात. त्यांना जाणवलेल्या मनमोहन सिंगांच्या वेदना आनंद दुःख ते व्यक्त करत जातात. त्यांची हतबलता व्यक्त करत जातात. तसं अगदी तसंच एक तटस्थ माणूस म्हणून चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजपच्या वर्तुळामध्ये वावरत आहेत. ते निवेदक आहेत आणि ते निवेदक हे महाराष्ट्राच्या जनतेचे नाही आहेत तर दिल्लीतल्या लोकांचे निवेदक आहेत. जे जे काही घडत आहे ते तटस्थ भावनेनं दिल्लीच्या लोकांना सांगतात आणि म्हणूनच त्यांची उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे. आता चंद्रकांत पाटील हे प्रतिभावान किंवा संघनिष्ठ नेते नक्की असतील पण ते उपयुक्त आणि त्या ताकदीचे नेते आहेत का हे तपासणं आवश्यक आहे. ज्या ज्या नेत्यांचं महाराष्ट्रात भाजपमधून शिरकाण झालेलं आहे, खरं तर हा शब्द भाजपाला आवडणार नाही, पण ज्या ज्या नेत्यांना बाजूला केला गेलेला आहे ती ती नेते लोकनेते आहेत. म्हणजे अगदी एकनाथ खडसे, आता भाजपवाले खडसेंचं काय उरलंय असं म्हणत असतील तरीही एक काळ होता की हेच खडसे आपल्या खांद्यावर भाजपची पताका घेऊन फिरत होते. याच पंकजा मुंडेंनी 2014 पुन्हा संघर्ष यात्रा काढून सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. हेच विनोद तावडे महाराष्ट्रात नसेल पण मुंबईतल्या भाजपला मराठा चेहरा शाबूत ठेवून होते. हेच बावनकुळे विदर्भातल्या विशेषतः नागपूर परिसरातल्या भाजपला गडकरींच्या सोबत बळ देत होते. अशा स्थितीत चंद्रकांत पाटलांसारख्या कोणताही जनाधार नसलेल्या म्हणजे सुरक्षित मतदारसंघातून निवडून येणाऱ्या म्हणजे बोरिवली कोथरूड यासारखे मतदारसंघ हे भाजपसाठी खूप सुरक्षित मतदारसंघ आहेत, अशा सुरक्षित मतदारसंघातून आणि त्याआधी विधान परिषदेवर येणाऱ्या नेत्याला लोकनेता असं बिरुद मिळणं खूप कठीण आहे. म्हणून मी चंद्रकांत पाटलांना ऍक्सिडेंटल पॉलिटिशियन असं म्हणतोय. ह्या ऍक्सिडेंटलाच म्हणजे या अपघातालाच चंद्रकांत पाटलांनी संधीमध्ये परावर्तित केलेले आहे. त्यांना माहीत आहे की देवेंद्र फडणवीसांच्या नंतर कोण असा प्रश्न विचारला की चार पाच नावं भाजपमध्ये येणार आहेत आणि ही चार पाच नावं त्यानंतर चंद्रकांत पाटलांचा केंद्रातला व्यक्ती म्हणून नंबर लागू शकतो. जसं काँग्रेसनं भोसलेंना मुख्यमंत्री केलं होतं अचानकच बॅरिस्टर भोसलेंना, तसं चंद्रकांत पाटलांचा नंबर इथे लागू शकतो. अर्थात भाजप सत्तेवर पुन्हा येणार असेल तर, जर तसं होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हे एक नंबर आणि त्यानंतर ज्यांचा ज्यांचा नंबर लागू शकतो ती ती माणसं दावा प्रभावीपणे करू शकतील आणि पाटलांचं नाव पुढे मागे 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 पडत जाईल हे ओळखून या नेत्यांचं भाजपमधून हळूहळू महत्व कमी करण्याचा किंवा याआधीही मी हे बोललेलो आहे की या लोकांनी अशा स्वरूपामध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्यात की ज्या पक्षविरोधी वाटतील अशा स्वरूपाच्या गोष्टी केल्या गेल्या. त्यासाठी माध्यमांचा उपयोग करून घेतला गेला. लोकसत्तासारख्या माध्यमांनी तर जाणीवपूर्वक न घडणाऱ्या घटनांच्या बातम्या करून दाखवलेल्या आहेत आणि मग या लोकांची एकदा पक्षविरोधी कारवायासाठी म्हणून ओरड झाली, एकदा शिक्का बसला की मग चंद्रकांत पाटलांचा मार्ग आपोआप सुकर होतो. समजा असं गृहित धरूया की सगळेच्या सगळे बाहेर जरी नाही पडले तरी खडसे, तावडे, मुंडे, बावनकुळे किंवा मुनगंटीवार यासारख्या मंडळींचं आपसात जमलं नाही पाहिजे अशी देखील व्यवस्था करून ठेवली गेली.
म्हणजे हे एकमेकावर आरोप करत राहतील. खडसेंनी मुंडेंच्या व्यासपीठावर जाऊन बोलायला नको होतं असं एक साधं विधान करून टाकलं की मुंडेंच्या आणि खडसेंच्या मध्ये एक मतभेदाचा पडदा निर्माण होणार आणि याच पडद्याचा उपयोग तिसऱ्या माणसाला करून घेता येऊ शकतो. म्हणजे खडसेंनी मुंडे नको म्हणायचं असेल आणि मुंडेंना खडसे नको म्हणायचे असतील तर मग कोण हवाय असा प्रश्न विचारला की सहजपणे चंद्रकांत पाटलांचं नाव फडणवीसांच्या नंतर समोर येऊ शकेल. अत्यंत खुबीने चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची घडामोडीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर टाकून मोकळे होतात. त्यामुळं महाराष्ट्रातल्या भाजपतल्या राजकारणाला भाजपतल्या गतिविधीला जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीसच ठरतात अशी साधी सरळ रणनीती इथे अवलंबली जात आहे. आणि मग अशा प्रसंगामध्ये जेव्हा फडणवीस नको असतील दुसरा कोणतरी करायचा असेल दुसऱ्या नंबरच्या लोकांमध्ये अंतर्विरोध असेल किंवा ते पक्षविरोधी असा ठपका पडला असेल तर चंद्रकांत पाटलांचं नाव आपोआप समोर येऊन जातं. एक केंद्रातला छोटासा प्रसंग या व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगतो. प्रसंग असा आहे म्हणजे ते प्रमोद महाजन सांगायचे घडला होता की नव्हता यावर मतभेद आहेत नसेलच घडला पण जेव्हा जनता दलाचं सरकार सत्तेवर येणार होतं देवेगौडांच्या नेतृत्वामध्ये त्याआधी संसदीय दलाची बैठक झाली होती म्हणे प्रचंड मोठे वाद वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी भूमिका पंतप्रधान कोण होणार यावर प्रचंड मोठी चर्चा आणि लालू प्रसाद चिडले दीर्घकाळ बैठकीनंतर चिडले आणि म्हणाले अरे बना दो कोई भी गदा घोडा. आता हे गदा घोडा वाक्य झोपेत असलेल्या देवेगौडांनी ऐकलं आणि उठून त्यांनी नमस्कार केला. देवेगौडा परिचयाचे राष्ट्रीय पातळीवर कोणाच्याच नव्हते. ठीक आहे लालू प्रसाद मुलायमसिंग यादव यांच्यापेक्षा देवेगौडा बरे असं म्हणून लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि देवेगौडा पंतप्रधान झाले असं प्रमोद महाजन विनोदानं सांगायचे. तसंच अगदी तसंच काहीसं महाराष्ट्राच्या भाजपमध्ये नेतृत्व म्हणून होऊ शकतं. जेव्हा फडणवीसांची एक्झिट होईल किंवा त्यांची पदोन्नती होईल किंवा ते राजकारणातून बाहेर पडतील किंवा त्यांना नको असं वाटायचं वेळी तेव्हा कोण असा प्रश्न निर्माण झाल्यावर मुंडे खडसे बावनकुळे मुनगंटीवार तावडे यांच्यामध्ये आपसात एकमेकाला पाठिंबा देण्यावरून वाद होतील आणि तिसरा चौथा पाचवा सहावा कोणीतरी करा असा मुद्दा येईल. तेव्हा दिल्लीतील म्हणजे दिल्ली शाहीच्या मी मुद्दा हा शब्द वापरतोय आशीर्वादानं चंद्रकांत पाटलांचं नाव पुढे येईल आणि हे चंपा पुढे भाजपच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख होतील अशी ही सगळी अटकळ आहे. पण या सगळ्या अटकळीमध्ये अचानक एकाच वेळी तीन चार लोकांना भरीला पाडले तीन चार लोकांना विरोधात गेल्यामुळं बाजूला पाडल्यामुळं एक मोठा धोका निर्माण झालाय. तो म्हणजे चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागले. म्हणूनच अंगण आणि रणांगण ही योजना ही आंदोलनाची फेल्युअर महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. खरं तर भाजपला सरकारविरोधी रान उठवण्यासाठीची ही योग्य संधी होती. ती करावी की न करावी हा मुद्दा वेगळा पण ती संधी होती. ही संधी चंद्रकांत पाटलांनी अत्यंत पुचाट आंदोलन पुढे करून गमावलेली आहे. उलट पक्षी चंद्रकांत पाटील आता मोठ्या प्रमाणावर ट्रोल होऊ लागलेले आहेत. आता हे चंपा राज्याचे प्रमुख होतात की आणखी काही परिस्थिती बदलते हे येणारा काळ सांगणार आहे. तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे तरी पर्याय नाही. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.